नवी मुंबई मध्ये DRI ची एक मोठी कारवाई आहे आणि नवी मुंबईतल्या वाशी मध्ये DRI ने कारवाई केलेली आहे। ट्रक मधून 1476 कोटींचे ड्रग्स हे जप्त करण्यात आलेले आहेत। 198 किलो मेथाफेटामाइन आणि 9 किलो कोकेन असा माल जप्त करण्यात आलेला आहे। ट्रक मालकाला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे। ही आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। नवी मुंबईमधली ही बातमी आहे। नवी मुंबईमध्ये DRI ची एक मोठी कारवाई आपल्याला बघायला मिळतीये। या कारवाईमध्ये आपण बघतोय की जवळपास 1476 कोटींचे ड्रग्स याच्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। सिद्धेश म्हात्रे आता आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सिद्धेश, आपण बघतोय नवी मुंबईतली ही मोठी कारवाई आहे, काय अपडेट्स आहेत? ही कारवाई म्हणावी लागेल DRI ने केलेली आहे। वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाशी टोल नाक्याजवळ एक ट्रक जप्त करण्यात आला आहे आणि या ट्रकची जेव्हा तपासणी करण्यात आली DRI मार्फत तेव्हा या ट्रकमध्ये तब्बल 1476 कोटींचे ड्रग्स सापडल्याची माहिती समोर आली आहे आणि यामध्ये 198 किलो मेथाफेटामाइन आणि 9 किलो कोकेन असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। या ट्रकचा जो मालक आहे त्याला आता चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नेमकं हे ड्रग कुठून आणलं आणि कुठे डिलिव्हर करणार होतो या सर्व संबंधीची जी माहिती आहे ती आता ट्रक ड्रायव्हरकडून घेण्यासाठी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। सर धन्यवाद। सिद्धेश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। आपण बघतोय की एकूण नवी मुंबईमध्ये DRI ची ही कारवाई आहे। DRI ने मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये आपण बघतोय 1476 किलोचं एकूणच जे अंमली पदार्थ आहेत हे जप्त करण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये कोकेनचा सुद्धा समावेश आहे।